उपोषणाच्या 9व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपण उपोषण स्थगित करत असल्याचं जाहीर करतात अंतरबाली सराठीमध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला, तर संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजानं जरांगे पाटलाच्या या निर्णयाचं मनापासून स्वागत केल्याचं पाहायला मिळालं। कारण जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्यानंतर संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाच्या मनामध्ये चिंता वाढलेली होती आणि प्रत्येक जण जरांगे पाटलांनी हे उपोषण स्थगित करावं अशा प्रकारची मागणी करत होता। यानंतर मात्र जरांगे पाटलांनी 9व्या दिवशी आपण उपोषण स्थगित करत असल्याचं सांगत 4 वाजता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांच्या आणि नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज यांच्यासह सहकाऱ्यांच्या हस्ते पाणी घेऊन आपलं उपोषण स्थगित केलं। यानंतर जरांगे पाटलांना आता गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती काल रात्रीपासून उपचार देखील सुरू करण्यात आले।